देवगाव रंगारी येथील मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने या रस्त्यावरून लहान मोठे वाहने चालवणे देखील कसरतीचे बनले आहे. मात्र संबंधित विभागाला याबद्दल कळूनही आतापर्यंत कुठलीही कार्यवाही झाली नाही. यामुळे देवगाव पोलीस ठाण्याच्या वतीनं रस्त्यावर मुरुम टाकून खड्डे बुजवण्यात आलेत. देवगाव गावातील मुख्य रस्त्यावर अनेक दिवसांपासून मोठे खड्डे पडले असून घाणीचेही साम्राज्य पसरले आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनधारकांना वाहने चालविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. या खराब रस्त्यांमुळे रोज अपघात घडत असल्याने अनेकदा संबंधित विभागाला कळूनही तसेच तक्रारी आणि निवेदन देऊनही बांधकाम खाते कुंभकर्णी झोपेचे सोंग घेत असल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. याची दखल घेत देवगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालेराव, पोलीस उपनिरीक्षक खांडकुळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अप्पासाहेब काळे, जमादार शेख जावेद आणि अव्हाळे यांनी खाकीतील माणुसकीचे दर्शन घडवले. या मुख्य रस्त्यावरील खड्डे हे मुरुम टाकून बुजवण्यात आली आहे. मात्र या भागातील लोकप्रतिनिधी, आमदार आणि खासदार यांनी आता तरी लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यावेळी पंचायत समिती सदस्य गोकुळ गोरे, ग्रामपंचायत सदस्य आसिफ पठाण, सिद्धेश्वर झालटे, मोहसिन काझी, एजाज काझी, गुरफान काझी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. मुजीब सय्यद, MCN न्यूज, देवगाव रंगारी.